नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण पत्रिकेतील धनेश कोणत्या स्थानात कसं फळ देईल याचा अभ्यास करीत आहोत मागच्या भागात आपण वृषभ लग्नाच्या धनेशाचा अभ्यास केला आजच्या भागात आपण मिथून लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत मिथून लग्नाचा धनेश म्हणजे चंद्र ग्रह होय चंद्र मिथून लग्नाच्या पत्रिकेतील द्वितीय स्थानाचा स्वामी धन कुटुंब आणि वाणी हे त्याच्या कारकत्वात येत ज्योतिषशास्त्रातील धनेशाच्या नियमानुसार धनेश ज्या स्थानात विराजमान असेल त्या स्थानातून जातकाला धनप्राप्ती होत असते म्हणून पत्रिकेतील धनेशाचं स्थान हे खूप महत्वपूर्ण ठरतं विशेष बाब म्हणजे मिथून लग्नाचा धनेश चंद्र असल्यामुळे अशा पात पत्रिकेतील रवीची स्थिती पाहणं अत्यंत आवश्यक ठरतं कारण रवी जर चंद्राच्या दोन घर मागे किंवा दोन घर पुढे अशा पद्धतीने असेल तर अशा स्थितीपासून चंद्राची शुभ जातकाला प्राप्त होत नाहीत कारण चंद्राचं बळ तिथे कमी झालेलं असतं धनेश असल्यामुळे मिथून लग्नाला चंद्रबळ खूप महत्वाचा विषय तसेच चंद्रामुळे दर दोन तीन दिवसांनी अशा जातकांना एक अस्थैर्य जाणवतं त्यांच्या आयुष्यात कभी खुशी कभी गम कभ। असे प्रसंग सुरू राहतात अशा जातकाच्या आर्थिक आवकमध्ये कधीही सातत्य नसतं त्यात व्यावसायिक माणसं असण्याची शक्यता मिथून लग्नाला जास्त त्यामुळे दोन तीन दिवस नफ्याचे आणि मग पुढील दोन तीन दिवस सामान्य मग अजून एक दोन दिवस नुकसानीचे असं चक्र सुरू राहतं म्हणून मिथून लग्नाला एक प्रकारचं अस्थैर्य धनेश चंद्रामुळे असतं असा हा धनेश मिथुन लग्नाच्या पत्रिकेतील विविध स्थानांमध्ये असताना कशी फळं देईल हे आता आपण पाहूया ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉज डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा प्रथम स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे धनेश लग्नस्थानात असणं होय धनेशाच्या प्रभावामुळे असा जातक सातत्याने फक्त पैशांचा विचार करतो जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतो त्यात मिथून ही द्विस्वभावी रास त्यामुळे मध्येच उठून कामाला लागणं खूप परिश्रम करणं आणि मध्येच दोन तीन दिवस अक्षरशः बसून राहणं आराम करणं हा प्रकार या जातकांचा होतो लग्नस्थानातील धनेशामुळे जातक सतत पैशाचा विचार करत असला तरी त्यांना आर्थिक लाभ मध्यम स्वरूपाचा मिळतो कारण मिथून लग्नाचा स्वामी बुध हा ग्रह आहे चंद्र जरी बुधाला मित्र मानत असला तरी बुध चंद्राला मित्र मानत नाही त्यांचे समत्वाचे नाते आहे या स्थानातील धनेशापासून जातकाला मध्यम स्वरूपाचा लाभ होतो द्वितीय स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धनेश धनस्थानात असण पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंबवाणी याचा बोध होत असतो धनेश स्वतः धनात असल्यामुळे ही स्थिती जातकाला लाभदायी ठरते अशा जातकाला मोठं कुटुंब मिळतं कुटुंबात प्रेमळ वातावरण असतं कुटुंबातील सर्वजण एकमेकांशी प्रेमाने वागतात अशा जातकाला आर्थिक संपन्नता लाभते कारण संपन्न असलेल्या कुटुंबात अशा जातकाचा जन्म झालेला असतो मात्र इथे आधी सांगितल्याप्रमाणे पत्रिकेतील रवीची स्थिती अवश्य बघा रवी वृषभ मिथून सिंह किंवा कन्यात असता कामा नये तो या स्थानांमध्ये नसेल तरच धनेश चंद्राची पूर्ण फळं जातकाला प्राप्त होतील तसेच पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे चंद्र किती अंशावर आहे कारण अंश योग्य असल्यास चंद्र योग्य त्या शक्तीने जातकाला फळ देईल तसेच यावेळी त्यावर पडणाऱ्या इतर ग्रहांची दृष्टी बघणं आवश्यक ठरतं पत्रिकेतील राहू केतू कोणत्या स्थानात आहेत आधी सर्व गोष्टी आपण फलकथन करताना आधी बघितल्या पाहिजे धनेश जेव्हा धनात आहे तेव्हा अर्थातच शुभ फळ जातकाला प्राप्त होणार मात्र सोबतच इतर गोष्टी देखील आपण बघितल्या पाहिजे तृतीय स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे धनेश पराक्रमाच्या स्थानात असणं हो तसेच भावात भावम नियमानुसार येथे धनेश धनाच्या धनात असतो म्हणून हे स्थान चंद्रासाठी शुभ ठरतं आणि पानवतं तसेच इथे चंद्राचीच्या मित्राची म्हणजे रवीची रास येते रवी आणि चंद्र हे मित्र असल्यामुळे असा जातक आपल्या पराक्रमातून प्रचंड धन कमवतो इथे पुन्हा एकदा तपासून पहा की रवी मिथून कर्क कन्या किंवा तुळेचा नसावा तो या राशीत नसेल तर धनेश चंद्र पराक्रम स्थानात जातकाला भरभरून लाभ देतो अशा जातकाची उत्तरोत्तर प्रगती होते तृतीय स्थानावरून लहान मोठे प्रवास देखील बघितले जातात त्यामुळे अशा जातकाचे प्रवास होतात आणि त्या प्रवासातून त्याला धनलाभ होतो चतुर्थ स्थान मिथून लग्नाचा लग्नेश चंद्र पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे धनेश आई वाहन आणि वास्तूंच्या स्थानात असतं येथे बुधाची मूळ त्रिकोण रास येते मात्र आधी सांगितल्याप्रमाणे चंद्र बुधाला आपला मित्र मानतो मात्र बुध चंद्राला आपला मित्र मानत नाही या स्थानातील चंद्र जातकाला आपल्या आईपासून वास्तूपासून वाहनापासून लाभ होतो मात्र हा लाभ मध्यम स्वरूपाचा असतो म्हणून चतुर्थ स्थानातील चंद्र जातकाला मध्यम स्वरूपाची फळं देतो पंचम स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे धनेश शिक्षण संतती व प्रणयाच्या स्थानात असतो पंचम स्थानाला इष्टदेवाचं स्थान म्हटलं जातं तसंच हे स्थान त्रिकोणाचं स्थान असल्यामुळे इथे आलेला धनेश चंद्र जातकाला शुभ फळं प्रदान करतो या स्थानाच्या अत्यंत शुभ फळं जातकाला प्राप्त होतात धनेश पंचमात असल्याने जातकाचं शिक्षण उत्तम होतं घेतलेल्या शिक्षणातून असा जातक पुढे धनप्राप्ती करीत असतो तसेच संततीकडून जातकाला धनाची प्राप्ती होते कौटुंबिक सौख्य जातकाला प्राप्त होतं असा जातक धनासह कुटुंबानेही श्रीमंत असतो म्हणून हे स्थान चंद्राला मानवणारं स्थान ठरतं मात्र पुन्हा पत्रिकेतील रवी राहू आणि केतू यांची स्थिती पाहणं आवश्यक ठरतं चंद्राचे अंश किती आहे ते देखील बघा कारण चंद्रावर या ग्रहांचा मोठा परिणाम होतो ते योग्य दशेत असतील दा तरच चंद्राची शुभ फळं जातकाला प्राप्त होऊ शकतात चंद्रबळ उत्तम असल्यास या स्थानातील चंद्र जातकाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ देतो सष्टम स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील सष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश नोकरी कर्ज आजार यांच्या स्थानात असणं होय मूळत हे स्थान नकारात्मक मानल्या जातं त्यात चंद्र या स्थानात निचीचा होतो मात्र इथे मंगळ ग्रहाची रास येते चंद्र आणि मंगळ हे आपसात मित्र त्यामुळे चंद्र नीचीचा होत असल्यावरही काही प्रमाणात शुभ फळ जातकाला प्राप्त होतात त्यात मुख्यत्वे अशा जातकाला नोकरी ही चांगल्या प्रकारची प्राप्त होते नोकरीत पगार चांगला असतो मात्र स्पर्धक वाढलेले असतात अशा जातकाने कधीही कर्ज घेऊ नये त्याने कर्ज घेतल्यास ते फेडण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात ते कर्ज त्याच्यासाठी लाभदायक ठरत नाही अशा जातकाला त्याचे शत्रू अत्यंत गोड बोलून त्रास देतात म्हणून अशा जातकाने त्या बाबतीत कायम सावध राहायला हवे सप्तम स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे धनेश जोडीदाराच्या स्थानात सप्तम स्थानावरून जोडीदारासह व्यवसायाचा बोध होतो त्यामुळे या स्थानातील धनेशापासून जातकाला व्यवसायातून धनप्राप्ती होते येथे गुरु महाराजांची रास येते चंद्र आणि गुरु महाराज हे आपसात मित्र ग्रह त्यामुळे देखील या स्थानातील चंद्र जातकासाठी अत्यंत लाभदायक ठरतो हे स्थान चंद्राला पूर्ण मानवतं तसेच अशा जातकाला आयुष्यात जोडीदार खूप चांगला मिळतो त्याला परिपूर्ण संसार सुख मिळतं या स्थानातील चंद्र जातकाला खूप उत्तम स्थिती देतो मात्र नेहमीप्रमाणे या स्थानातील चंद्राची फळं पाहताना गुरु महाराजांची स्थिती अवश्य पाहावी गुरु महाराज जर केंद्रात कुठेही असले तरी असा जातक भाग्यवान होऊन प्रचंड पैसा कमवणारा असतो कोणत्याही धनेशाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे धनेशाला मार्केश देखील म्हटलं जातं पूर्वीच्या काळी बहुतेक युद्ध हे पैसा राज्य आणि बायकांसाठी होत असत त्यामुळे पैसा ही गोष्ट माणसाला कुठेतरी युद्ध मतभेद अडचणी याकडे आत्कृष्ट करणारा असतो तसेच जेव्हा एका स्थानाचा मारक स्वामी दुसऱ्या मारक स्थानात असतो तेव्हा त्याची नकारात्मकता वाढते सप्तमातील चंद्र हा जातकासाठी थोडा नकारात्मक ठरू शकतो अष्टम स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश आयुष्य अडचणी अचानक धनलाभ विवेक बुद्धी यांच्या स्थानात असणं होय या स्थानात चंद्र पूर्णपणे निर्बली होत असतो म्हणून या स्थानातील चंद्र जातकासाठी अत्यंत नुकसानकारक ठरतो अशा जातकाला आयुष्यभर पैशांची चणचण भासते त्याला कौटुंबिक साथ सहकार्य मिळत नाही जातकाची भाषा योग्य नसते या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्या स्वभावावर होतो असा जातक आयुष्यभर कष्ट करतो मात्र त्यामागील उद्देश फक्त दोन वेळच्या जेवणाचाच असतो त्याला आरोग्याची साथ लाभत नाही आरोग्यविषयक अनेक समस्या त्याचा त्याला सामना करावा लागतो म्हणून अष्टम स्थानातील चंद्र हा जातकासाठी सर्वार्थाने नुकसानधारक असतो नवम स्थान मिथून लग्नाचा चंद्र पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे धनेश भाग्यात असणं होय भाग्यस्थान हे भाग्य उजळणारं स्थान जरी असलं तरी येथे शनी महाराजांची रास येते शनी महाराज आणि चंद्र हे आपसात मित्र नाहीत त्यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे त्यामुळे बऱ्यापैकी नुकसान या स्थानातील चंद्र जातकाला देतो असं असलं तरी गणेश जेव्हा स्वतः भाग्यात आल्यामुळे अशा जातकाला आपल्या भाग्याने पैसा मिळतो ज्या ज्यावेळी पैसा कमवण्याचा विषय येतो उत्पन्नाचे स्तोत्र निर्माण करण्याचा विषय येतो त्या त्यावेळी जातकाला भाग्याची साथ लाभते एकंदरीत या स्थानातील चंद्राची मध्यम फळं जातकाला प्राप्त होतात दशम स्थान मिथून लग्नाचा धनेशचंद्र पत्रिकेतील दशमात असणं म्हणजे धनेश कर्मात असणं होय हे स्थान चंद्राला खूप मानवणारं स्थान कर्मस्थान असल्यामुळे व धनेश स्वतः कर्मस्थानात असल्यामुळे असा जातक आपल्या कर्मातून व्यवसायातून कार्यक्षेत्रातून प्रचंड पैसा कमवतो येथे गुरु महाराजांची रास येते गुरु महाराज आणि चंद्र हे आपचा मित्रग्रह त्यामुळे देखील जातकाला प्रचंड लाभ होतो शिवाय हे अर्थत्रिकोणाचं देखील स्थान आहे त्यामुळे अशा जातकाकडून भरभरून पैसा कमावला जातो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तो यशस्वी होतो अशा जातकाला पैशांची चणचण कधीच भासत नाही अर्थात यश मिळते असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी पत्रिकेतील रवीची स्थिती पाहणं आवश्यक आहे तसेच चंद्र येथे गुरु महाराजांच्या राशीत असल्यामुळे त्यांची स्थिती देखील अवश्य बघा एकादश स्थान मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे धनेश लाभात असणं होय धनस्थान आणि लाभस्थान हे दोन्ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे स्थान आहेत कारण लाभ झाल्याशिवाय धन प्राप्त होऊ शकत नाही आणि धनप्राप्तीसाठी लाभ होणं आवश्यक या स्थानात मंगळाची रास येते चंद्र आणि मंगळ हे आपसात मित्रग्रह म्हणून देखील हे स्थान धनेश चंद्रासाठी मानवणारं स्थान ठरतं आणि त्याचा जातकाला भरपूर लाभ होतो त्याला धनप्राप्ती मोठ्या प्रमाणावर होते आर्थिकदृष्ट्या तो संपन्न राहतो म्हणून धनेशाच्या दृष्टीने हे स्थान महत्वाचं असतं मिथून लग्नाचा धनेश चंद्र पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजे धनेश व्ययात असणं होय या स्थानावरून अतिरिक्त व अनपेक्षित अशा खर्चाचा बोध होतो म्हणून या स्थानाला नकारात्मक स्थान मानल्या जातं मात्र असं असलं तरी येथे चंद्र उच्चीचा होतो ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार उच्चीचा ग्रह जातकाला शुभ फळ देण्यास बाध्य असतो म्हणून या स्थानातील चंद्रापासून शुभ फळं जातकाला प्राप्त होतात तरी देखील खर्च आणि बंधनयोग दर्शवणारं हे स्थान असल्यामुळे जातकाचा अतिरिक्त खर्च हा होतोच तसेच व्ययस्थानावरून परदेश गमनाचा देखील बोध होतो असा जातक परदेशात गेल्यास त्याला प्रचंड फायदा होतो जातक जिथे नोकरी आणि व्यवसाय यासारखं काम करत असेल त्यात त्याला प्रचंड यश प्राप्त होतं म्हणून हे स्थान धनेश चंद्राला मानवणारं स्थान ठरतं मिथून लग्नाच्या धनेशाची फळं समजण्यासाठी किंवा अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील लग्नाच्या धनेशाची बारा भावातील फळांचा अभ्यास करणार आहोत प्लीज यू लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम भवतु।